हाय एवरीबॉडी, वेलकम बैक। तर आता आपला हा मला वाटतं थर्ड व्हिडिओ असेल मे बी, आणि या व्हिडिओमध्ये आपण आज नवीन गोष्ट शिकणार आहोत, दॅट इज रिलेशन बिटवीन डिफरेंशिएबिलिटी अँड कंटिन्युटी। यू नो दॅट कंटिन्युटी, यू एक्झॅक्टली नो अबाउट द कंटिन्युटी। हां, कंटिन्युटीचे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे बाय युझिंग लिमिट्स हे पण माहिती आहे। डेरिवेटिव्हमध्ये सुद्धा प्रूफ आपण जे बघितले ते सगळे डिपेंड्स करतात लिमिटवरती। मग इथं कंटिन्युटी अँड डिफरेंशिएबिलिटी याच्यामध्ये काय रिलेशन आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन डिफरेंशिएबिलिटी अँड कंटिन्युटी, वी हॅव टू थिंक ऑफ दॅट। देर इज वन थेरम, व्हॉट इट सेज, द स्टेटमेंट इज एव्हरी डिफरेंशिएबल फंक्शन इज कंटिन्युअस। सी, डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे काय? आता डिफरन्शिएबल म्हणजे एखादी गोष्ट एक्झिस्ट होते, डिफरन्शिएट होते। बाय द फर्स्ट प्रिन्सिपल वी कॅन फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट गिव्हन फंक्शन, दॅट इट इज अ डिफरन्शिएबल। ओके ना, मग दोन फंक्शन आहेत, मग त्याच्यामध्ये एक लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आहे, राईट हँड डेरिव्हेटिव्ह आहे। जसं लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट इक्वल असेल तर आपण म्हणायचं की तो कंटिन्युअस आहे। सिमिलरली हिअर वी हॅव टू थिंक ऑफ दॅट डिफरन्शिएबिलिटी, म्हणजे डिफरन्शिएबल आहे, एक्झिस्ट होत आहेत आणि दोघांचं पण डिफरन्शिएशन इक्वल असेल तर ते डिफरन्शिएबल आहे असं आपण म्हणतो, जे एक्झिस्ट झाला पाहिजे। मग एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन, असे एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस, बट एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज नीड नॉट बी डिफरन्शिएबल, हे लक्षात ठेवायचं। लक्षात आलं का? एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस बट एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज नीड नॉट बी डिफरन्शिएबल, म्हणजे कंटिन्युअस फंक्शन असणारे ते काय असतील असं नाही आहे, डिफरन्शिएबल असतील असं नाही आहे। ठीक आहे, तर आपण बघूया। लेट एफ ऑफ एक्स बी ए डिफरन्शिएबल फंक्शन ॲट एक्स इज इक्वल टू ए। एफ ऑफ एक्स एक फंक्शन आहे विच इज अ डिफरन्शिएबल ॲट एक्स इज इक्वल टू ए। एक्स इज इक्वल टू एला तो डिफरन्शिएबल आहे। देन एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू, यू नो दॅट एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो बाय फर्स्ट प्रिन्सिपल मेथड, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन कोण येतो एच। ॲज एक्स टेन्स टू ए म्हटलं तर एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू काय होणार, इथे एक्सच्या ऐवजी काय येणार आहे, ए येणार आहे। सी हिअर, एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच ऐवजी काय येणार आहे, ए प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स ऐवजी एफ ऑफ ए येणार। इथं एक्स असतात तर एक्स प्लस एच एफ ऑफ एक्स आला असता, इथे ए असल्यामुळे ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच आला। दिस इज द फर्स्ट वन, वी हॅव टू प्रूव दॅट एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस। आपल्याला आता काय करायचं आहे, एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे हे दाखवायचं ॲट एक्स इज इक्वल टू ए। दॅट इज वी हॅव टू प्रूव दॅट लिमिट एज एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स, लिमिट एज एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए, असं आपल्याला हे दाखवायचं आहे, म्हणजे आपल्याला हे प्रूव करायचं आहे। किंवा सिमिलरली आपण काय म्हणू शकतो, सपोज एक्स इफ वी पुट एक्स इज इक्वल टू ए प्लस एच, आपण स्मॉल इन्क्रीमेंट करतो ना, एक्स इज इक्वल टू ए प्लस एच वेन एक्स टेंड्स टू ए एच टेंड्स टू झिरो, एक्स जर ए झाला तर एच झिरो होतो। मग इथे काय, वी नीड टू शो दॅट लिमिट एज एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए, एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए आहे, हे लक्षात ठेवा। आता आपल्याला ऍक्च्युअल काय करायचं आहे हे प्रूव्ह करायचंय। आता द इक्वेशन फर्स्ट कॅन बी ऑल्सो रिटन एज, हा पहिला कसा लिहू शकतो बघा, लिमिट एज एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच इज इक्वल टू एफ डॅश ऑफ ए। हा, लिमिट एज एच टेंड्स टू झिरो एफ डॅश ऑफ ए, आपण काय करायचं, ऍज एच टेन्स टू झिरो एच इज नॉट इक्वल टू झिरो, आपल्याला इथे ही कीड आहे ही घालवायची तर एच न मल्टिप्लाय करायला लागेल। मग काय करायचं, बोथ साईडला एच ने मल्टिप्लाय करूया, मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय एच वी गेट, अबव इक्वेशनला आपण एच ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे काय झालं बघा, या इक्वेशनला एच ने मल्टिप्लाय केलं तर लिमिट एज एच टेन्स टू झिरो इंटू एच इंटू दिस एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच आला, इज इक्वल टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो एच इंटू एफ डॅश ऑफ ए झाला। क्लिअर आहे? आता लिमिट एज एच टेन्स टू झिरो, मग काय झाला, हा एच एस गेट कॅन्सल बाय बिकॉज वी नो दॅट एच टेन्स टू झिरो एच इज नॉट इक्वल टू झिरो, वी कॅन कॅन्सल इट, पण राहिला कोण, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए, एफ ऑफ ए प्लस एच, ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए राहिला फक्त। आणि इकडे जर तुम्ही बघितला एच ला जर का तुम्ही झिरो दिला तर दिस विल बी झिरो ना, एफ डॅश ऑफ ए आहे तसा राहिला झिरो इंटू एफ डॅश ऑफ ए अँड दिस बिकम्स झिरो, मग हा झिरो झाला। मग लिमिट ॲज एच टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए इज इक्वल टू झिरो आहे, मग आता काय होणार, यातला मायनस एफ ऑफ ए इकडे न्या, प्लस एफ ऑफ ए होणार, म्हणजे लिमिट ॲज एच टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए, हा कॉन्स्टंट आहे, एच नाही आहे त्यामुळे त्याला लिमिट द्यायची गरज नाही आहे। सो
दिस विल बी ट्रान्सफर टू द राइट साइड. म्हणजे काय, आपल्याला हवा होता हाच, हवा होता ना लिमिट एज एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए. म्हणजे काय झाला, इट एक्झिस्ट. दिस प्रूव्ह दॅट एफ ऑफ एक्स कंटिन्युअस एट एक्स इज इक्वल टू ए. म्हणजे दिलेलं फंक्शन हे, म्हणजे डिफरन्शिएबल फंक्शन हे कंटिन्युअस झालं. म्हणजे एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस एव्हरीवेअर ॲट दॅट गिवन इंडिकेटेड पॉईंट असं म्हणतो. मग हे जे आहे याच्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे की राईट हँड लिमिट काय, राईट हँड डेरिव्हेटिव्ह काय अँड लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह काय आहे. राईट हँड डेरिव्हेटिव्ह लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह एकत्र घ्यायचं, ते जर इक्वल आले तर डिफरन्शिएबल फंक्शन आहे असं आपण सांगतो. आता बघूयात इथं आर एच डी राईट हँड डेरिव्हेटिव्ह. इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ रिअल फंक्शन, कुठलंही रिअल फंक्शन आहे, अँड ए इज अ रिअल नंबर इन इट्स डोमेन, त्या दिलेल्या डोमेन मधला ए हा कोणीतरी एक काय आहे, रिअल नंबर आहे. देन लिमिट एज एच टेन्स टू झिरो प्लस, बरं का, एच टेन्स टू झिरो प्लस एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच इफ इट एक्झिस्ट. जर का हे एक्झिस्ट झालं देन इट इज कॉल्ड एज अ राईट हँड डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू ए अँड इज डिनोटेड बाय आर ऑफ एफ डॅश ऑफ ए ऑर एफ डॅश ऑफ ए ऑर एफ डॅश ऑफ ए प्लस असेल, एफ डॅश ऑफ ए प्लस म्हणतो आपण त्याला. आणि हे मगाशी आपण लिहिलेलं आहे, रब करतो. लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह काय, राईट हँड डेरिव्हेटिव्ह सारखं. इथं जर का लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आपण म्हटला, सेम इफ आय इज इक्वल एफ ऑफ एक्स इज अ रिअल फंक्शन अँड ए इज अ रिअल नंबर इन इट्स डोमेन देन लिमिट एज एच टेन्स टू झिरो मायनस. नाही ना, तुम्ही आता लिमिटमध्ये बघितलंय ना, लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट सेम आहे, फक्त फर्स्ट प्रिन्सिपल इथे येतो आणि तो फर्स्ट प्रिन्सिपल म्हटला की काय येतं, डेरिव्हेटिव्ह येतो. म्हणजे तो लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह झाला एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच इफ इट एक्झिस्ट इज कॉल्ड एल एच डी लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ॲट एक्स इज इक्वल टू ए अँड इट इज डिनोटेड बाय एल ऑफ एफ डॅश ऑफ ए ऑर एफ डॅश ऑफ ए ऑर एफ डॅश ऑफ ए मायनस असं आपण म्हणतो. काय म्हणतो, एफ डॅश ऑफ ए मायनस. समजतं तुम्हाला? म्हणजे इथंपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की आपण या दिलेल्या एक्सरसाइजमधले पुढचे एक्झाम्पल्स पटपटपट सॉल्व्ह करू शकतो. त्यामध्ये एक एक्सरसाइज मधला तो एक क्वेश्चन राहिला आहे, जो इंडिकेटेड पॉईंटला आपण काय करायचं आहे, बाय फर्स्ट प्रिन्सिपल मेथड द व्हॅल्यू ऑफ दॅट गिव्हन फंक्शन हे करायचं आहे. आपण बघूया आता हे थेअरी बेस्ड आहे, लक्षात ठेवायचं, लिहून काढलात की तुमच्या लक्षात येतं. तो आपल्याला माहिती आहे लिमिट इज एच टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए इज नथिंग बट एफ डॅश ऑफ ए. त्याला एच ने मल्टिप्लाय केला, एच एच निघून जातो, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ डॅश ऑफ ए आहे लिमिट इज एच टेन्स टू झिरो. त्याला एच जोडल्यामुळे तो झिरो होतो, पण लिमिट इज एच लिमिट इज एच टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए येतोय. म्हणजे तो काय झाला, कंटिन्युअस आहे सांगता येतं. आता 9.1 मधला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट आहे. आता सेकंड क्वेश्चन बघूया आपण. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट द पॉईंट इंडिकेटेड अगेन्स्ट देम बाय युझिंग मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल. बघूया आपण त्या पद्धतीने आपण काढायचं आहे आपल्याला. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय गेलं की अंडर रूट टू एक्स प्लस फाईव्ह, अंडर रूट टू एक्स प्लस फाईव्ह. आणि त्यांनी सांगितलं ॲड एक्स इज इक्वल टू टू सांगितलं, ॲड एक्स इज इक्वल टू टू सांगितलं. बघूया आपण करून बघूया तिथं. आपल्याला माहिती आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जिस एफ ऑफ एक्स प्लस एच काय होईल, टू इन ब्रॅकेट एक्स प्लस एच प्लस फाईव्ह होईल. आता त्यांनी ॲड एक्स इज इक्वल टू टू दिलं आहे, बरोबर आहे. आता बघूया एफ ऑफ टू इज इक्वल टू इन ब्रॅकेट टू इंटू टू प्लस फाईव्ह, म्हणजे काय झालं, अंडर रूट नाईन विच इज इक्वल टू थ्री, टू टू द फोर प्लस फाय थ्री होतो. आणि मग एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, टू प्लस एच, ॲट एक्स इज इक्वल टू टू म्हटलं रे, ॲट एक्स इज इक्वल टू टू लक्षात आलं का तुमच्या. मग टू प्लस एच काय येतो बघूया, स्क्वेअर रूट ऑफ टू इन ब्रॅकेट टू प्लस एच प्लस फाय, म्हणजे काय होणार, फोर प्लस टू एच प्लस नाईन, फोर प्लस टू एच प्लस फाईव्ह म्हणजेच काय, टू एच प्लस नाईन झालं. ओके, आता इथं पण राहू दे. आपल्याला काय करायचं आहे बघा, वी नो दॅट बाय द गिव्ह बाय द फर्स्ट प्रिन्सिपल मेथड, बाय द फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. आता काय, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय, लिमिट एज एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. इथं कोण आहे, एफ डॅश ऑफ टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो
एफ ऑफ टू प्लस एच माइनस एफ ऑफ टू अपॉन एच, आता एफ ऑफ टू प्लस एच कोण आहे बघा, तो लिहायचा लिमिट एज एच टेंड्स टू झिरो, टू प्लस एच कोण आहे, अंडर रूट टू एच प्लस नाईन मायनस एफ ऑफ टू थ्री ए होल डिवाइडेड बाय एच. आता याचा कॉन्जिगेट घ्यावा लागेल कारण याच आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, तर वी हॅव टू टेक द कॉन्जिगेट ऑफ दॅट गिव्हन फंक्शन. बघूया लिमिट एज एच टेंड्स टू झिरो स्क्वेअर रूट ऑफ टू एच प्लस नाईन मायनस थ्री होल डिवाइडेड बाय एच इन टू अंडर रूट टू एच प्लस नाईन प्लस थ्री अपॉन अंडर रूट टू एच प्लस नाईन प्लस थ्री. आता काय होतं बघूया इथं या पद्धतीनं जातो का आपल्याला काय होणार इथं, ए मायनस बी ए प्लस बी इज नथिंग बट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिमिट एज एच टेन्स टू झिरो काय होतो स्क्वेअर रूट ऑफ टू ए टू एच प्लस नाईनचा स्क्वेअर म्हणजे टू एच प्लस नाईन झाला आणि मायनस थ्रीचा स्क्वेअर होल डिवाइडेड बाय काय ना एच इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ टू एच प्लस थ्री थ्री एच प्लस नाईन प्लस थ्री. आता लिमिट एज एच टेन्स टू झिरो इथे काय होईल टू एच प्लस नाईन, आता जर का आपण असंच म्हटलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे तर टू एच प्लस नाईन मायनस नाईन होल डिवाइडेड बाय एच इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ टू एच प्लस नाईन प्लस थ्री नाईन नाईन गेट कॅन्सल लिमिट एज एच टेन्स टू झिरो टू एच अपॉन एच इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ टू एच प्लस नाईन प्लस थ्री लिमिट एज एच टेन्स टू झिरो एच एच गेट कॅन्सल ॲज एच टेन्स टू झिरो एच इज नॉट इक्वल टू झिरो. आता टू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टू एच प्लस नाईन प्लस थ्री लिमिट एज एच टेन्स टू झिरो टू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टू इंटू झिरो प्लस नाईन प्लस थ्री लिमिट एज एच टेन्स टू झिरो टू अपॉन झिरो प्लस नाईन म्हणजे नाईन आला प्लस थ्री विच इज इक्वल टू टू अपॉन थ्री प्लस थ्री विच इज इक्वल टू टू अपॉन सिक्स विच इज इक्वल टू वन बाय थ्री दिस इज अ फायनल आन्सर. वन बाय थ्री इज युअर फायनल आन्सर लक्षात ठेवा. जर तुम्हाला डायरेक्ट करायचं असतं तर काय केलं असता एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू रूट एक्स वन अपॉन टू अंडर रूट टू एक्स प्लस फाईव्ह आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टू एक्स प्लस फाईव्ह इंटू टू आला असता टू टू कॅन्सल झालं असतं आणि एफ डॅश ऑफ टू म्हणजे एफ डॅश ऑफ टू इज इक्वल टू म्हणजे एक्सच्या ठिकाणी आता फक्त टू टाकणार वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टू टू जा फोर प्लस फाईव्ह नाईन म्हणजे वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ नाईन म्हणजे स्क्वेअर वन बाय थ्री म्हणजे हे तुम्ही डायरेक्ट मेथडनी असं काही करू शकता वन बाय थ्री आन्सर काढू शकता. हे काय आहे ही फर्स्ट प्रिन्सिपल मेथड आहे आणि फर्स्ट प्रिन्सिपल मेथड यूज करून आपल्याला तो तिथंपर्यंत पोहोचायचा आहे वन बाय थ्री लक्षात आलं खूप इम्पॉर्टंट आहे. आणखीन अशा एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करायला लागलो तर तुमच्या लक्षात येईल पटकन लक्षातच येईल असं नाही एक दोन वेळा पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुमच्या लक्षात थोडंसं येऊन जाईल. अदरवाईज पुढचे एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करणारच आहे ते तर याच्यापेक्षा खूप सोपे आहे काळजी करू नका अवघड जरी असले तरी ते आपण सोपे करायचे आहे ते घ्या लक्षात नाहीतर असं नको की काय सर असं नाही जमणार तुम्हाला कंपल्सरी जमणार लक्षात घ्या. आणि एम सी क्यूजसाठी मग काय तुम्हाला डायरेक्ट हे काढताच येतं कन्सर्स बघूया आता पुढचं काय आहे लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन एक्स आणि आर एक्स इज इक्वल टू पाय बाय फोर सांगितलं समजतंय बघूया आपण एफ ऑफ एक्स इज लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन एक्स आणि ॲट एक्स इज इक्वल टू पाय बाय फोर सांगितलंय सर सर ॲट एक्स इज इक्वल टू पाय बाय फोर मग पहिला बघू आपण एफ ऑफ पाय बाय फोर इज इक्वल टू काय होतो टॅन पाय बाय फोर विच इज इक्वल टू वन मग आता एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणजे काय झालं टॅन ऑफ एक्स प्लस एच माझं त्यांनी काय सांगितलं आहे एफ ऑफ पाय बाय फोर प्लस एच इज इक्वल टू टॅन काय झाला पाय बाय फोर प्लस एच आता टॅन पाय बाय फोर प्लस एच ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढता येते बघूया आता बाय फर्स्ट प्रिन्सिपल मेथड घ्या बघूया एफ डॅश ऑफ पाय बाय फोर आपण म्हणू लिमिट एज एच टेन्स टू झिरो एफ ऑफ पाय बाय फोर प्लस एच इथे एक्स असतोय ना एक्स प्लस एच मायनस
एफ ऑफ एक्स म्हणजेच काय पाय बाय फोर, फोर डिवाइड बाय एच. आता कोण आहे इथं, पाय बाय फोर प्लस एच कोण आहे, टॅन ऑफ पाय बाय फोर प्लस एच, मायनस कोण आहे ना, वन आहे ना. आपण टॅन पाय बाय फोर म्हणला तरी चालतो, इथं हाय असा लिहिला तरी काय फरक पडत नाही, किंवा वन लिहिला तरी सुद्धा चालतो, चालते काय येणार इथं एच. आता इथं हा टॅन पाय बाय फोर प्लस एच आपण डायरेक्ट काढू शकतो, बघूया जमतो का आणि मग पुढे जाऊया. याला हे पूरक आहे का असं बघू शकतो आपण, मग जमेल आपल्याला. वेगळा दिला तर एच ला जाणार आहे, आता बघूया. टॅन पाय बाय फोर प्लस टॅन एच, बघा मी एक वेगळी मेथड करून दाखवायला लागलोय, तो पचनी पडली तर ठीक आहे, नाही पुढे जायचं वेगळं घ्यायचं. वन मायनस टॅन पाय बाय फोर इंटू टॅन एच, मायनस वन आपण काय घ्यायचं एच, टॅन पाय बाय फोर म्हणजे वन, लिमिट ऑफ एच टेन्स टू झिरो, वन प्लस टॅन एच अपॉन वन मायनस टॅन एच, मायनस वन अपॉन कोण आहे एच आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, लिमिट ऑफ एच टेन्स टू झिरो, वन प्लस टॅन एच मायनस हा मायनस वन प्लस टॅन एच झाला, मायनस वन प्लस टॅन एच होल डिवाइडेड बाय वन मायनस टॅन एच इंटू एच, एच ई प्लस वन मायनस टॅन एच ई. आता लिमिट एच टेन इज टू झिरो, बघूया काय होतं, प्लस वन मायनस वन कॅन्सल, टू टॅन एच अपॉन एच इंटू वन मायनस टॅन एच काय होतं बघा, टू इंटू लिमिट एज एच टेन्स टू झिरो, सेपरेट लिमिट द्या, टॅन एच अपॉन एच इंटू लिमिट एज एच टेन्स टू झिरो, वन अपॉन वन मायनस टॅन एच, टू इंटू वन इंटू वन अपॉन वन मायनस टॅन झिरो, टू इंटू वन इंटू वन अपॉन वन मायनस झिरो, टू इंटू वन इंटू वन विच इज इक्वल टू टू, टू इज द फायनल आन्सर. तुम्ही जर ह्या पद्धतीने केला, टॅन पाय बाय फोर प्लस एच, टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरतो ना, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन वन मायनस टॅन ए इंटू टॅन बी, मायनस वन आहे तसंच, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, हा आहे टॅन पाय बाय फोर वन प्लस टॅन एच झाला, डिवाइडेड बाय वन मायनस वन इंटू टॅन एच दॅट इज टॅन एच झाला, वन मायनस टॅन एच मायनस वन, क्रॉस मल्टिप्लाय केला तर वन प्लस टॅन एच मायनस वन प्लस टॅन एच, मायनस वन प्लस टॅन एच अपॉन आय एच याचाच आहे एच इंटू वन मायनस टॅन एच, वन मायनस वन गेट कॅन्सल, टॅन एच प्लस टॅन एच टू टॅन एच झाला. आणि आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, लिमिट एज एक्सटेन्स टू झिरो, टॅन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू वन, तसा हा इथं होता, टॅन एच अपॉन एच इज इक्वल टू वन, वन अपॉन टॅन मायनस झिरो झिरो, ह्याला रिझन तुम्ही इथं देऊ शकता, ॲज एक्सटेन्स टू झिरो एच इज नॉट इक्वल टू झिरो, लिमिट एज एक्सटेन्स टू झिरो, टॅन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू वन, हे लक्षात ठेवा. टॅन झिरो झिरो असतो, वन मायनस झिरो वन आला तर वन आला, टू इंटू वन इंटू वन. मग तुम्ही हेच एक्झाम्पल इथून बदलू शकता, बघा कसं आहे. आता हे तर सिम्पल आहे, पण काही अंशी माहीत असावं आपल्याला की असं पण करता येतं. सेकंड अल्टरनेटिव्ह मेथड मी तुम्हाला देतो, ती अल्टरनेटिव्ह मेथड तुम्ही करून मग व्यवस्थित करू शकता, नो डाऊट. तुम्ही म्हणाल सर लेंथी वगैरे आहे, असेल मे बी, पण बघू आपण. लिमिट ऑफ टेन्स टू झिरो साईन ऑफ लक्षात येते का बघा, साईन पाय बाय फोर प्लस एच अपॉन कॉस पाय बाय फोर म्हणजेच कोण झाला, टॅन पाय बाय फोर प्लस मायनस वन अपॉन एच. बघू क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, साईन पाय बाय फोर प्लस एच मायनस कॉस पाय बाय फोर प्लस एच होल डिवाइड बाय आपण घेऊया एच इंटू कॉस ऑफ पाय बाय फोर प्लस एच असं घेऊया. आता आता याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे, आणि याच्यामुळे ह्याला सॉल्व्ह करूया. साईन ए प्लस बी, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी मायनस कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी असतं, मायनस मायनस एटी प्लस कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी
माइनस था प्लस साइन ए साइन बी होल डिवाइड बाय कौन है एच इंटू कॉस ऑफ पाई बाय फोर प्लस एच। तुम्ही म्हणा सर ह्या पास ऑफ पाई बाय फोर प्लस एचला काय एच झिरो टाकलं तर कॉस पाय बाय फोर वन बाय रूट टू निघतोय म्हणजे याला काय ते काय कीड नाही आहे म्हणजे घालवायसाठी याला काहीतरी करूयात म्हणून नाही लिमिट एज टेंड्स टू झिरो। आता हे लिहितानाच तुम्ही म्हणाल ते बापरे पहिलं बरं होतं टॅन पाय बाय फोर प्लस एचला टॅन ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये मांडलं हा वन बाय रूट टू कॉस एच प्लस वन बाय रूट टू साईन एच मायनस वन बाय रूट टू कॉस एच प्लस वन बाय रूट टू साईन एच होल डिवाइड बाय काय एच इन टू कॉस ऑफ फाय बाय फोर प्लस एच। आता वन बाय रूट टू कॉस एच मायनस वन बाय रूट टू कॉस एच लिमिट एज टेंड्स टू झिरो वन बाय रूट टू वन बाय रूट टू टू टाइम्स ऑफ वन बाय रूट टू साईन एच झाला डिवाइड बाय एच इन टू कॉस ऑफ फाय बाय फोर प्लस एच। आता सेपरेट दिव्या टू बाय रूट टू लिमिट एज एच टेंड्स टू झिरो साईन एच अपॉन एच इंटू लिमिट एज एच टेंड्स टू झिरो वन अपॉन कॉस ऑफ पाय बाय फोर प्लस एच बघूया टू अपॉन रूट टू इज नथिंग बट रूट टू लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो साईन एच अपॉन एच इज इक्वल टू वन रिझन लिहू शकता लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो साईन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू वन वन अपॉन कॉस ऑफ पाय बाय फोर प्लस झिरो रूट टू इंटू वन अपॉन कॉस ऑफ पाय बाय फोर रूट टू इंटू कॉस ऑफ पाय बाय फोर काय वन बाय रूट टू रूट टू वर गेला रूट टू इंटू रूट टू विच इज इक्वल टू टू आन्सर टू झाला। म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला असे एक्झाम्पल्स अल्टरनेटिव्ह मेथड पण यूज करून करू शकतो। सॉरी थोडंसं अशक्तपणा असल्यामुळं थोडंसं काय म्हणतो म्हणजे वीकनेस असल्यामुळं थोडं थोडं मध्ये मध्ये बसावं लागेल कारण बोलताना खूप त्रास व्हायला नाही कंटिन्युअस बडबडत असल्यामुळं थोडंफार असं होतं। ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल आपण बोलू समजलं आहे सगळ्यांना क्लिअर आहे हां दोन अल्टरनेटिव्ह मेथड्स मी याचे दिलेले आहेत सेकेंड झाला थर्ड वाला घ्यायचा आपण टू रेस टू थ्री एक्स प्लस वन टू रेस टू थ्री एक्स प्लस वन ऍट एक्स इज इक्वल टू टू आता एफ ऑफ टू काय येतो टू रेस टू थ्री इंटू टू प्लस वन इज इक्वल टू टू रेस टू सेवन विच इज इक्वल टू वन ट्वेंटी एट एफ ऑफ टू प्लस एच एफ ऑफ एक्स प्लस एच काय म्हणा थ्री ब्रॅकेट टू प्लस एच प्लस वन विच इज इक्वल टू टू रेस टू सेवन प्लस थ्री एच म्हणजेच काय टू रेस टू सेवन इंटू टू रेस टू थ्री एच म्हणजे काय वन ट्वेंटी एट इंटू टू रेस टू थ्री एच आता बघूया एफ डॅश ऑफ टू इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ टू प्लस एच मायनस एफ ऑफ टू अपॉन एच लिमिट एज एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ टू प्लस एच कोण आहे रे वन ट्वेंटी एट इंटू टू रेस टू थ्री एच मायनस एफ ऑफ टू कोण आहे वन ट्वेंटी एट वन ट्वेंटी एट कॉमन काढा बघूया लिमिट एज एच टेंड्स टू झिरो वन ट्वेंटी एट इन ब्रॅकेट टू रेस टू थ्री एच मायनस वन होल डिवाइड बाय एच वन ट्वेंटी एट कॉन्स्टंट टेकिंग आउटसाइड लिमिट एज एच टेंड्स टू झिरो टू रेस टू थ्री एच मायनस वन अपॉन एच मला काय पाहिजे इथं थ्री एचेस पाहिजे इंटू काय केलं इथं थ्री एच बघूया वन ट्वेंटी एट इंटू थ्री इंटू लिमिट एज एच टेंड्स टू झिरो टू रेस टू थ्री एच मायनस वन अपॉन थ्री एच दिस इज नथिंग बट लॉग टू
log 3. 384 into log 3 or 2? 2 है, 2 raised to है, log 2. इसका reason क्या है? As x tends to 0, limit as x tends to 0, a raised to x minus 1 upon x is equal to log x. Or limit as x tends to 0, a raised to px minus 1 upon px is equal to log x a to. A raised to px minus 1 upon px. Same, log a मुझे log 2. Answer क्या आला? 384 into log 2. जो direct गाने जास्ता था बगा, मैं जैसे करते थे, f of x is equal to 2 raised to 3x plus 1. First order derivative. A raised to x, a raised to x into log a, a raised to x into log a, into derivative of, हा x ना होता, other than x है, मैं जैसा derivative है, 3x का derivative 3, 1 का derivative 0. आता f dash of 2 संगीत में f dash of 2 at x is equal to 2 2 raised to 3 to the 6 plus 1 into log 2 into 3 128 2 raised to 7 128 into 3 into log 2 1 is 384 log 2 ये तुमसे फाइनल है जे हे झाला अल्टरनेटिव मेथड शॉर्टकट शॉर्टकट म्हणजे काय बाय यूजिंग स्टैंडर्ड फॉर्म्युला a raised to x a raised to x into log a च्या नुसार लक्षात आलं तर पुढे बोलू आपण नेक्स्ट फोर्थ लॉग ऑफ 2x प्लस 1 लॉग ऑफ 2x प्लस 1 ऐड x इज इक्वल टू 2 सांगितलं बघा 1 अपॉन 2x प्लस 1 झाला इनटू काय होतो 2x प्लस 1 चा 2 येतो ऐड x इज इक्वल टू 2 दिलाय 2 अपॉन 2 टू द 4 प्लस 1 5 2 बाय 5 आंसर आलं भाई 2 बाय 5 आंसर आलं भाई बघूया येतं का ते log of 2x plus 1 at x is equal to 4 f of 2 f of x plus h एकदा लिहून घ्या log of bracket 2 into x plus h plus 1 आता आपण f of 2 log of 2 to the 4 plus 1 5 f of 2 plus h is equal to log of 2 in bracket 2 plus h plus 1 log of 2 to the 4 plus 1 5 5 plus h at the f dash of x is equal to by first principle method प्रत्येक स्टेप आता लिहून देतो म्हणजे तुझ्या लक्षात येईल काय करायचं तोच फॉर्म्युला तेच सगळं फक्त आता x इज इक्वल टू 2 म्हटल्यामुळे एफ डॅश ऑफ x इज इक्वल टू काय ना 2 आणि म्हणजे एफ डॅश ऑफ 2 इज इक्वल टू हे बदलत नाही लिमिट एज टेंड्स टू 0 एफ ऑफ 2 प्लस h येतो मायनस एफ ऑफ 2 येतो डिवाइड बाय h तर एफ ऑफ 2 प्लस h बघायचं कोण आहे तो लिहायचं लॉग ऑफ 5 प्लस h मायनस एफ ऑफ 2 कोण आहे log 5 है whole divided by h अतः log m minus log n log m by n 5 plus h upon 5 whole divided by h finally what limit as h tends to 0 log of 1 plus 5 by h whole divided by h अतः लिमिट एज एच टेंड्स टू 0 काय होते बघा लॉग ऑफ 1 प्लस एक्स अपॉन एक्स येतो मग लॉग ऑफ 1 प्लस 5 बाय एच आपण काय झालं
H/5 आहे, सॉरी H/5 इथे एच आहे, इथे H/5 इंटू हा काय झाला 1/5 झाला, काय राहतो काय बघा, टू टू झा 4 + 2H 5 + 2H 5 + 2H 2H/5 2H/5 देतो, मी तर 2H/5 म्हणजे 2/5 एक्स्ट्रा घेतला, क्लिअर आहे. हां म्हणजे काय झालं सरळ सरळ, हा 1 × 2/5 विच इज इक्वल टू 2/5, दिस इज द फायनल आन्सर. मग अशा पण 2/5 काढली जाते आपल्याला, म्हणजे काय इथं रिझन काय आहे, एक्स टेन्स टू 0 किंवा इथं एच टेन्स टू 0 2H/5 टेन्स टू काय होईल 0 होईल, देअरफॉर लिमिट एज एक्स टेन्स टू 0 लॉग ऑफ 1 + x / x इज इक्वल टू 1 असतो, त्याची व्हॅल्यू ही आहे. क्लिअर. नेक्स्ट बघूया आपण फोर्थचा, फिफ्थ. सिंपल आहे, काय प्रॉब्लेम आहे, याच्यापूर्वी आपण एक्झाम्पल सॉल्व केले, तसंच तसंच सॉल्व करायचे, फक्त लिमिटचे फॉर्म्युले जेवढे महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा, सातत्याने लिहून काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. e^3x − 4 = 3 याचं तर डायरेक्ट वेट होतं, e^3x − 4 3x डेरिव्हेटिव्ह 3 झाला, ॲट एक्स इज इक्वल टू 2 म्हटलं तर e^6 − 4 3e² विल बी द आन्सर, 3e² विल बी द आन्सर. आपण बघूया 3e² येतो का, हे डायरेक्ट मेथड आहे. f(x + h) f(2) e^6 − 4 e^2 e^6 t^6 − 4 2 e^2 f(2 + h) e^3 × 2 + h − 4 e^6 + 3h − 4 e^2 + 3h म्हणजेच e^2 × e^3h असं लिहू आपण सर. आता e^m + n इज इक्वल टू e^m × e^n हा फर्स्ट प्रिन्सिपल मेथड आहे लिहायचं, f(x) इज इक्वल टू लिमिट एज f(x + h − f(x) ओनली डिवाइड बाय h. f(x + h) म्हणजे काय, f(x) आता 2 येणार, f(2 + h − f(2) डिवाइड बाय h. f(2 + h) कोण आहे, e^2 × e^3h − e^2 / h e^2 कॉमन इन ब्रैकेट e^3h − 1 अपॉन बना h लिमिट सेपरेट ना, e^2 × h → 0 e^3h − 1 अपॉन h वरच्या सारखाच पाहिजे खालती मग e^3 × 3 म्हणजे काय ना 3 × e^2 लिमिट एज h → 0 e^3h − 1/3h दिस इज नथिंग बट 1 3e^2 × 1 विच इज इक्वल टू 3 × e^2 3e^2 इज द फायनल आन्सर. मग अशी जर आपण बघितलं इथं 5 क्वेश्चन झाले आणि यातला लास्ट क्वेश्चन आहे, आता सध्या आपण बघायला गेलो तर क्वेश्चन सेकंड मधला लास्ट क्वेश्चन 6th one सिंपल आहे सगळे, इथंच तयार करून घ्यायचं, पुढे लिहित जायचं व्यवस्थित.
कॉस एक्स एंड एक्स इज इक्वल टू पाई बाय फाइव पाई बाय फोर, कॉस एक्स इज एट फाइव पाई बाय फोर, कॉस एक्स का डेरिवेटिव है माइनस साइन ऑफ पाई पाई बाय फोर, तो फाइव पाई बाय फोर म्हणजे काय, पाई प्लस फाइव बाय फोर म्हणू शकतो ना, पाय प्लस थीटा माइनस येतो आन्सर, मायनस साइन पाय बाय फोर, मायनस मायनस गेटिंग प्लस साइन पाय बाय फोर वन बाय रूट टू, आन्सर विल बी वन बाय रूट टू, लक्षात ठेवा. बघे हे डायरेक्ट काढलो आपण, आपल्याला बाय फर्स्ट प्रिन्सिपल मेथड जायचं आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स, एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस एच, f of 5 pi by 4 is equal to cos of 5 pi by 4, f of 5 pi by 4 plus h is equal to cos of 5 pi by 4 plus h. My first principle method, f dash of x is equal to limit as h tends to 0 f of x plus h minus f of x upon h, f dash of x is equal to f of x plus h, ये तो by 5 by 4 करेंगे, cos of 5 by 4 plus h minus cos of 5 by 4. आता कॉस सी मायनस कॉस डी च्या फॉर्म्युलेनुसार जाऊया. कॉस सी मायनस कॉस डी मायनस टू टाइम्स ऑफ साइन सी प्लस डी अपॉन टू इन टू साइन डी मायनस सी म्हणा सी मायनस डी, म्हणजे मायनस केला तर प्लस, सी मायनस डी होल डिवाइड बाय एच. आता बघूया लिमिट एज टेंड्स टू झिरो, मायनस टू बाहेरच घेऊन टाकूया, फाय पाय बाय फोर प्लस फाय पाय बाय फोर टेन पाय बाय फोर, परत फाय पाय बाय फोर येणार, टेन पाय बाय फोर अपॉन टू, टू फाय झा टेन, फाय पाय बाय फोरच येणार, साइन ऑफ फाइव पाई बाय फोर प्लस एच बाय टू, इथे झिरो टाकलं तर याला फरक पडत नाही, साइन फाइव पाई बाय फोरला इन टू साइन ऑफ गेले एच बाय टू आपण एच आहे, म्हणजे हा याला घेऊन टाका सेपरेट द लिमिट, मायनस टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो साइन ऑफ फाइव पाई बाय फोर प्लस एच बाय टू होल डिवाइडेड बाय एच एच नाही इन टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो साईन ऑफ एच बाय टू अपॉन एच मायनस टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो साईन फाईव्ह पाय बाय फोर प्लस झिरो इन टू लिमिट एज एच टेन्स टू झिरो साईन ऑफ एच बाय टू अपॉन इथे काय येणार एच बाय टूच इंटू वन बाय टू, टू टू गेट कॅन्सल, मायनस साईन ऑफ फाय पाय बाय फोर इंटू वन, मग याला रिझन मायनस साईन ऑफ पाय प्लस पाय बाय फोर इंटू वन इज इक्वल टू मायनस साईन, आता इथं आतमध्ये काय राहणार साईन पाय प्लस थीटा मायनस साईन थीटा, म्हणजे काय झालं साईन मायनस साईन पाय बाय फोर विच इज इक्वल टू प्लस साईन पाय बाय फोर विच इज इक्वल टू वन बाय रूट टू, आणि याचा फायनल आन्सर काय येतो वन बाय रूट टू येतो. इथं हा तुम्ही रिझन लिहू शकता बरं का, साईन पाय प्लस थीटा तुम्ही बघितला अलाइड अँगल्स मायनस साईन थीटा, साईन पाय प्लस पाय बाय फोर मायनस साईन पाय बाय फोर येतो.
इथं हा सेकंड एक्झाम्पल कम्प्लीट होतं. थर्डपासून थोडं बदलतं, थांबलो असतो आपण इथं. अजून आपल्याकडं 15 मिनिटं आहेत, काही प्रॉब्लेम नाही. 15 मिनिटात अजून 3 ते 4 एक्झाम्पल तरी होतातच, बघूया. सिंपल आहे, आता हे एक्झाम्पल समजले असतील कसे सॉल्व्ह करायचे आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आपण जे पूर्वी सॉल्व्ह केलं तेच सेम सॉल्व्ह करायचे. फक्त इंडिकेटेड पॉईंट आहे, तर इंडिकेटेड पॉईंट तिथं एक्सच्या ऐवजी सबस्टिट्यूट करायचं, आणि जे पण आपण एक्सच्या ऐवजी सबस्टिट्यूट करू ते तुम्हाला काय मिळेल, आन्सर मिळून जाईल एक्झॅक्ट. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3. शो दॅट द फंक्शन एफ इज नॉट डिफरन्शिएबल ॲट एक्स इज इक्वल टू -3. शो दॅट the function f is not differentiable at x is equal to -3. ठीक है, वेयर काय दिला आहे, f of x is equal to given x square plus 2. सेकेंड है 2 - 3x, एक्स स्क्वायर प्लस 2 फॉर एक्स इज लेस देन इक्वल टू -3, एक्स इज लेस देन -3 एंड फॉर एक्स इज ग्रेटर देन इक्वल टू -3. तुम्ही जर एक्स स्क्वायर प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह काढला तर 2x येतो, आणि 2 - 3x चा डेरिव्हेटिव्ह काढला तर -3 येतो. 0 - 3 × 1 - 3 येतं. जर त्या ॲट एक्स इज इक्वल टू -3 टाकला तर -6 आणि हा -3 कुठेही इक्वल नाही आहे. म्हणजे काय झालं, लेफ्ट हँड लिमिट, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह इक्वल नाही आहेत, म्हणजे ते दोघे डिफरन्शिएबल नाही आहे हे सरळ दाखवतात. पण हे लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. सो पहिल्यांदा आपण फंक्शन्स घ्यायचं सोल्युशनमध्ये. फंक्शन का एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 - 3x. हा फॉर कोण आहे, एक्स इज लेस दॅन -3 म्हणजे लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्हसाठी आहे, अँड फॉर एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू -3 म्हणजे राईट हँड डेरिव्हेटिव्हसाठी. लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह एल ऑफ एफ डॅश ऑफ -3, एल ऑफ एफ डॅश ऑफ -3 विच इज इक्वल टू डिव्हिडेड एच टेन्स टू 0, एक्स प्लस एच असतो, एफ ऑफ एक्स प्लस एच, एफ ऑफ -3 प्लस एच मायनस एफ ऑफ -3 एफ ऑन एच, लिमिट एज एच टेन्स टू 0. एफ ऑफ -3 प्लस एच लेस दॅन वाला कोण आहे, लेफ्ट मधला. इथं एक्सच्या ठिकाणी काय येणार, इथं सगळ्यात पहिला महत्वाची गोष्ट आहे, -3 प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एफ ऑफ -3 म्हणजे -3चा स्क्वेअर प्लस 2, बरोबर आहे ना. काय झाला, -3 प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 मायनस एफ ऑफ -3 -3चा स्क्वेअर प्लस 2, 9 + 2 = 11, असं लिहूया आपण 9 + 2 = 11, होल डिवाइड बाय एच. काय होतं बघा, इथं लिमिट एज टेंड्स टू 0, -3चा स्क्वेअर 9 -6h प्लस एच स्क्वेअर प्लस 2 -11 होल डिवाइड बाय एच विच इज इक्वल टू 9 + 2 = 11 -6h प्लस एच स्क्वेअर -11 डिवाइड बाय एच. प्लस 11 -11 गेट कॅन्सल, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह काय येतो बघायचं, एच कॉमन काढला, लिमिट एज टेंड्स टू 0 आहेच, -6 प्लस एच अपॉन एच, एच एच गेट कॅन्सल, एच 0 टाकला तर विच इज इक्वल टू -6. दिस इज द फर्स्ट वन, हा लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह मिळाला -6. तर राईट हँड डेरिव्हेटिव्ह बघूया आपण, R of f dash of -3 which is equal to limit as h tends to 0. Ata bolya 2 - 3 × -3 + h minus f of -3 kya hai 2 - 3 × -3 divided by h which is equal to limit as h tends to 0. Jitha jitha x hai na तिथं -3 + h आला पाहिजे, एवढंच आहे, बाकी काही नाही, -3 + h आला पाहिजे. आता बघूया इथं 2 - - गेटिंग प्लस 9
-3h -2 +6 8 तो चुक तो 2 -3 इज 9 +11 ये -11 येतो ऑल डिवाइड बाय h व्हिच इज इक्वल टू लिमिट एज h टेंड्स टू 0 11 -3h -11 अपॉन h +11 -11 गेट कैंसिल लिमिट एज h टेंड्स टू 0 -3h अपॉन h h h गेट कैंसिल एज h टेंड्स टू 0 h इज नॉट इक्वल टू 0 असं आपण म्हणतो तिथे पण तेच रिझन व्हिच इज इक्वल टू लिमिट एज h टेंड्स टू 0 -3 आंसर आला -3 लिमिट ऑफ एनी कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट सेकंड फ्रॉम 1 एंड 2 लेफ्ट हैंड डेरिवेटिव इज नॉट इक्वल टू राइट हैंड डेरिवेटिव देयरफॉर एफ इज नॉट डिफरेंशिएबल एट एक्स इज इक्वल टू -9 समजलं इथे या पद्धतीनं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे लक्षात येते का बघा इथं तुम्ही मुद्दाम अगदी एफ ऑफ -3 लिहून ठेवला तर आन्सर येतं -3चा स्क्वेअर +2 विच इज इक्वल टू 11 आणि एफ ऑफ मायनस आता इथं एक्स प्लस एच आहे -3 प्लस एच विच इज इक्वल टू -3 प्लस एच होल ब्रॅकेट स्क्वेअर +2 तोच इथं घेतला -3 प्लस एच होल ब्रॅकेट स्क्वेअर +2 -f ऑफ 3 म्हणजे 11 टाकला या पद्धतीने इथं सेम घेतलं फक्त तो फंक्शन इथं वेगळा आहे तो तिथं वेगळा घ्यायचा अशा पद्धतीने ज्यावेळी तुम्ही सॉल्व करा त्यावेळी तुम्हाला लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह मिळतं आणि यू कॅन शो दॅट द गिवन फंक्शन इज डिफरन्सिबल ऑर नॉट ॲट दॅट गिवन इंडिकेटेड पॉईंट दिलेल्या पॉईंटला तो डेरिव्हेटिव्हल म्हणजे डिफरन्शिएबल आहे किंवा नाही हे समजून येतं इक्वल नसेल तर तो डिफरन्शिएबल नाही आहे नॉट डिफरन्शिएबल असं म्हणतो आपण Excuse me. Show that f of x is equal to x square is continuous and differentiable at x is equal to 0. F of x square is continuous and differentiable. ॲट एक्स इज इक्वल टू 0 सांगितलं ना आता कंटिन्युटी ॲट एक्स इज इक्वल टू 0 जर बघितली बरोबर तर आपण बघूया कशा पद्धतीने येते एक्स स्क्वेअर इज नथिंग बट ए पॉलिनॉमियल फंक्शन आणि पॉलिनॉमियल फंक्शन इज एव्हरीवेअर कंटिन्युअस ॲट एक्स ॲट इज डोमेन एक्स इज इक्वल टू काय पण असेल बिलॉंग्स टू आर 0 आहे ना संपला इथे म्हणजे लिमिट एज एक्स टेंड्स टू 0 मग तो मायनस असेल किंवा प्लस असेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एज एक्स टेंड्स टू 0 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 मग त्याने आता एक्स इज इक्वल टू 0 विचारला आहे मग ऑल्सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स हा जरा प्लस और मायनस दोन्ही आला ना ऑल्सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मग ॲट एक्स इज इक्वल टू 0 एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू पण 0 आली तरच आपण ते काय म्हणतो द गिवन फंक्शन इज कंटिन्युअस म्हणजे एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस समजलं ना म्हणजे लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 0 आला पाहिजे आणि हे आलं एफ ऑफ 0 0 आहे लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 बोथ आर इक्वल देयरफॉर द गिवन फंक्शन इज एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस एट एक्स इज इक्वल टू 0 असं म्हणू शकतो आता तुम्हाला काय विचारलं आहे डिफरन्शिएबल पण आहे ॲट एक्स इज इक्वल टू 0 असं विचारलं आता बघूया आता डिफरन्शिएबिलिटी ॲट एक्स इज इक्वल टू 0 बघत असताना एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू लिमिट ऑफ एच टेंड्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए आपण कोण असतो एच असतो आता एफ डॅश ऑफ 0 इज इक्वल टू आपल्याला पाहिजे लिमिट ऑफ एच टेंड्स टू 0 एफ ऑफ 0 प्लस एच मायनस एफ ऑफ 0 अपॉन कोण आहे एच आता इथं लिमिट एज एच टेंड्स टू 0 हा झाला एफ ऑफ एच
मायनस एफ ऑफ झिरो अपॉन कोण एच, आता एफ ऑफ एच कोण आहे, एच स्क्वेअर आहे, लिमिट एज एच टेंड्स टू झिरो एच स्क्वेअर, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असेल तर एफ ऑफ एच इज इक्वल टू एच स्क्वेअर होणार, मग एच स्क्वेअर मायनस एफ ऑफ झिरो झिरो आला आहे अपॉन एच विच इज इक्वल टू लिमिट एज एच टेंड्स टू झिरो एच स्क्वेअर बाय काय झालं एच, एच ला एच गेला ॲज इफ एच टेंड्स टू झिरो एच इज नॉट इक्वल टू झिरो म्हणून एच गेला, मग आता राहिला कोण लिमिट आहे एच टेंड्स टू झिरो एफ एचच राहिला, म्हणजे आन्सर काय आला झिरो, म्हणजे एफडॅश ऑफ झिरो सुद्धा झिरो आहे, मीन्स काय एफडॅश ऑफ झिरो एक्झिस्ट देअरफॉर एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ॲट एक्स इज इक्वल टू झिरो, संपलं बघा. तर इथं हा फोर्थ क्वेश्चन कम्प्लीट होतो, फिफ्थ क्वेश्चन, सिक्स्थ क्वेश्चन, सेवन्थ क्वेश्चन, एट्थ क्वेश्चन, नाइन्थ क्वेश्चन, एक दोन तीन चार आणि पाचमध्ये दोन आहेत, सिक्स क्वेश्चन्स आपण नंतर बघू, त्याच्यानंतर मग आपल्याला सर असं काय आहे याच्यामध्ये रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आणि एकदा का रूल्स ऑफ डिफरन्शिएशन शिकलो तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री हे सगळं सोपं जातं, रूल्स ऑफ डिफरन्शिएशन हा शेवटचा पार्ट आहे या डिफरन्शिएशनमधला. तर प्लीज या पद्धतीनं तुम्ही काय करा हे सॉल्व करा एक्झाम्पल्स, ठीक आहे. कारण नेक्स्ट जो क्वेश्चन आहे डिस्कस द कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी ऑफ एक्स, म्हणजे जाता जाता मी तुम्हाला काय करतो आहे हे नेमकं काय आहे, कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी सांगता येऊ शकते का तुम्हाला ते बघायचं आहे, म्हणजे कंटिन्युटीमधले काही गोष्टी तुम्हाला आठवतात का हे पण बघायचं आहे, याच्यामध्ये लक्षात येईल तुमचे, बघूयात. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इंटू मॉड ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू झिरो म्हणजे, जर तुम्ही बघितला मॉड एक्स हा प्लस आणि मायनस असतो, मग दोघांच्या ह्याला एक्स जोडलेला आहे, म्हणजे एफ ऑफ झिरो जर तुम्ही बघितला तर झिरो इंटू मॉड ऑफ झिरो म्हणजे आन्सर झिरोच आहे, आणि लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो म्हटला तर इथं झिरो आहे ना, म्हणजे काय झालं लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो एक्स इंटू मॉड ऑफ एक्स घेतला, तर आन्सर काय येणार इथे हा एक्स स्क्वेअरच होणार ना, मग लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो झाला तर झिरो आला, म्हणजे हा एफ ऑफ झिरो झिरोचा आहे आणि हा पण झिरो आहे, म्हणजे हा एक्स स्क्वेअर होतो, एक लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो मायनसला मायनस एक्स स्क्वेअर होतो, लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो प्लसला काय होतो हा प्लस एक्स स्क्वेअर, आणि मायनसला काय होतो मायनस एक्स स्क्वेअर होतो, जरी पण झिरो टाकला तर मायनस झिरो काही संबंध नाही, प्लस मायनस झिरो म्हणजे कंटिन्युअस आहे. आता डिफरन्शिएबल बघायचं आहे आपल्याला, बरोबर आहे का, डिफरन्शिएबल ॲट एक्स इज इक्वल टू, म्हणजे आता एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जर पहिला घेतला तर लेफ्ट हँड असू दे किंवा राईट हँड असू दे हा एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे काय झालं टू एक्स, बरोबर आहे, आणि तो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लेफ्ट हँड डेरिवेटिव्हनुसार हा मायनस एक्स स्क्वेअर आहे, ॲट एक्स इज इक्वल टू झिरो काय होतं टू इंटू झिरो झिरो हा एफ ऑफ झिरो म्हणजे एफडॅश ऑफ झिरो हा काय होणार आहे मायनस टू इंटू एक्स विच इज इक्वल टू मायनस टू इंटू झिरो अगेन झिरो, म्हणजे काय हा कंपल्सरी डिफरन्शिएबल आहे, म्हणजे लेफ्ट हँड डेरिवेटिव इज इक्वल टू राईट हँड डेरिवेटिव येतो, लक्षात ठेव. म्हणजे यानुसार आपल्याला पुढे सॉल्व करायचं आहे, नेक्स्ट आहे तो टू एक्स प्लस थ्री आणि टू एक्स प्लस थ्री मॉड ऑफ टू एक्स प्लस थ्री आहे, आणि ॲट एक्स इज इक्वल टू मायनस थ्री बाय टू सांगितलं आहे, मायनस थ्री बाय टू शाल आहे, मायनस थ्री बाय टू केला तर टू इंटू मायनस थ्री बाय टू प्लस थ्री झिरो आन्सर आहे, परत तिथं हा झिरोला म्हणजे झिरोच येणार, म्हणजे कंटिन्युअसच झाला, डिफरन्शिएबल आहे का, तर मग हा टू एक्स प्लस थ्री होल बॅक एक्स स्क्वेअर एक मायनस आणि एक प्लस, मग काय टू इंटू टू एक्स प्लस थ्री इंटू परत काय होणार हा टू एक्सचा टू म्हणजे फोर, झिरो टाकला फोर थ्री झा ट्वेल्व आला ट्वेल्व येतो, बरोबर आहे, त्या पद्धतीने ॲट एक्स इज इक्वल टू झिरो सांगितलं ना, त्या पद्धतीने आपल्याला केलं तर हा झिरोच येणार आहे,
बरोबर आहे, आपण त्या सॉल्व्ह करून बघू, लक्षात येईल तुमच्या. तर अशा पद्धतीने केला तर आपल्याला आन्सर्स पटपट जमतील. आणि त्या पद्धतीने करू आपण. सिक्स्थ क्वेश्चन आहे, डिस्कस द कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी ऑफ एफ ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू टू. सेम असंच म्हटलं आहे, इंटीजर त्याला फ्लोअर फंक्शन असं म्हणजे ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन वगैरे आहे ते आपण बघू. स्टेप वाईज असतो तो, डिसकंटिन्युअस असतो, कधी पण कंटिन्युअस नसतो, आणि कंटिन्युअस नाही डिफरन्शिएबल पण असणार नाही आहे. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीचे एक्झाम्पल्स बघूया. थँक्यू.